सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। आज फ्रेंडशिप डे आहे ना, त्या फ्रेंडशिप डे मध्ये दरवाजे माझे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत। ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत। बहुत राजकीय आणि व्यक्तिगत असं दोन्ही याच्या पद्धतीने आहे। खरं तर सर, तुम्ही फ्रेंडशिप डे वरती ट्विट केलेलं आहे। खरं तर सातत्याने अजित पवार सुद्धा बोलत होते की मी भाजप बरोबर जाणार नाही म्हणून वगैरे। मग तुम्हाला जर तुमच्या दारामध्ये भाजप आलं तर तुम्ही त्यांना दरवाजे उघडे असणार का? घरी चाप यायला उघडे आहेत ना। राजकीय नाही, राजकीय बनत आहेत बीजेपीला, ते तर मी अगोदर जाहीर केलेलं आहे। सर, महाविकास आघाडी सोबत आपली चर्चा होती किंवा उद्धव ठाकरे, ते त्यांना तुम्ही उद्धवला विचारा, त्याच्यानंतर असणार सोनिया गांधींना विचारा किंवा शरद पवारांना विचारा, ते त्याच्याकडे माझं उत्तर माहिती त्याच्याकडे नाही। ठाकरे गटाचं खरं तर मेळावा आहे संभाजी ब्रिगेड बरोबर, तुमच्या सोबत ठाकरे गट येणार होतं, परंतु आता संभाजी ब्रिगेड वर संभाजी ब्रिगेड सोबत त्यांचा मेळावा सुरू आहे। कोणी कोणाबरोबर मेळावा घ्यावा हा त्याच्यात नाही का? कसं ब्रिगेड सुद्धा त्यांचं असणार एक अगोदरचं सत्तेतलं पा म्हणजे लाईन्स पार्टनर आहे अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे कोणी कोणावर मेळावा घ्यावा हा त्यांचा प्रश्न। सर, मागं तुम्ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंच्या सोबत घेतली, येत्या 31 डिसेंबर असं ऑगस्टला आणि 1 सप्टेंबरला इंडियाची बैठक होणार आहे, याबद्दल ते त्यांनाच विचारायचं, तुम्ही मला विचारायचं नाही। हा सर, खरं तर काल संपूर्ण मराठी ग्रंथ संग्रहालयाचा दिवस झाला, त्यावेळेस जे ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे त्यांनी सांगितलं की सतीची पहिली प्रथा जी बंद करण्याचा जो मान आहे तो औरंगजेबाने केलेला, असं त्यांचं वक्तव्य आहे। याकडे कसं पाहता? इतिहासकारांनी त्याच्यावरती उत्तर द्यावं, प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये। आता तेही असणारे नेमाडेजी आहेत,